आणि इकडे ईशान्य मुंबईमधनं महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा आज आपला उमेदवारी अर्ज भरतायत. त्यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस पोहोचलेत. ईशान्य मुंबई हा भाजपचा मतदारसंघ राहिलेला आहे. ईशान्य मुंबईतनं मिहीर कोटेच्यांना यावेळेला संधी मिळालेली आहे. मनोज कोटक हे इथून 2019 साली निवडून आलेले होते भाजपच्या तिकिटावरती, आणि त्याआधी किरीट सोमय्या. भाजपचा असलेला हा मतदारसंघ पुन्हा एकदा स्वतःकडेच राखण्यासाठी भाजपनं यावेळेला मिहीर कोटेच्या यांना उमेदवारी दिली आहे. मिहीर कोटेच्या आज आपला उमेदवारी अर्ज भरतील. देवेंद्र फडणवीस त्यांच्या प्रचारासाठी उपस्थित आहेत आणि या प्रचार रथामध्ये किरीट सोमय्यासुद्धा पाहायला मिळतात. या मतदारसंघातनं महाविकास आघाडीनं संजय दीना पाटील यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे, त्यामुळे मिहीर कोटेच्या विरुद्ध संजय दीना पाटील अशी थेट लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. मुंबईतले काही मतदारसंघ अजूनही असे आहेत जिथे महायुतीनं आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. आज उत्तर मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. उज्ज्वल निकम यांचं नाव या परिसरातनं चर्चेत आहे, तर अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात कोण निवडणूक लढणार याबद्दलही अंतिम निर्णय झालेला नाही. दक्षिण मुंबईचाही निर्णय महायुतीचा अजूनही शिल्लक आहे, त्यामुळे मुंबईतले तीन मतदारसंघांमध्ये कोण उमेदवार असतील याची निश्चिती महायुतीकडनं झाली आहे. तर तीन मतदारसंघांमध्ये मात्र अजूनही तिढा कायम आहे. त्यातला एक मतदारसंघ ईशान्य मुंबईचा, आणि ईशान्य मुंबईतनं मिहीर कोटेच्या आज आपला अर्ज दाखल करतायत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.